देशातील सगळ्यात विश्वासार्ह फर्टिलिटी एक्सपर्ट्स पैकी एक असलेल्या ओयासिस फर्टिलिटी तर्फे कृत्रिम प्रजनन तंत्र म्हणजेच आर्टिफिशियल रिप्रोडक्टिव्ह टेक्निक्स म्हणजेच ART कॉन्क्लेव्हचं आयोजन करण्यात आलं आणि पुण्यात रिप्रोड्यूस या अभियानाची अधिकृतपणे सुरुवात करण्यात आली. ओयासिस फर्टिलिटीने ज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित या एक्सक्लुझिव्ह प्लॅटफॉर्मचं आयोजन केलं होतं. तर हा प्लॅटफॉर्म ज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित असून यात प्रजनन तंत्र, श्रेष्ठ भ्रूणशास्त्रज्ञ आणि प्रतिष्ठित स्त्रीरोगतज्ञ यांच्यासारख्या प्रतिष्ठित व्यक्तींनी भाग घेऊन वैद्यकीय व्यावसायिकांचं प्रबोधन केलं. पुण्यात ओयासिस फर्टिलिटी हे आपल्या प्रगत तंत्रज्ञान आणि सर्वोत्तम तज्ज्ञांच्या टीमसह महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट ठरलं असून त्यांच्या यशाचा दर सातत्याने वरचा राहिलाय. विविध क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनात कॉन्क्लेव्ह आणि मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. जोडप्यांना अडथळे दूर करण्यात मदत करण्यासाठी प्रजनन या गंभीर विषयावर ज्ञान आणि माहिती प्रदान करणं हा रिप्रोड्यूस या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. नमस्कार, मी डॉक्टर निलेश बलकोडे, क्लिनिकल हेड ओयासिस फर्टिलिटी पुणे. पुण्यामध्ये आपले वाकड आणि खराडी इथे दोन सेंटर्स आहेत, त्यासोबतच आपण महाराष्ट्रामध्ये नाशिक इथे सेंटर सुरू केलेलं आहे. ART कॉन्क्लेव्ह किंवा ओयासिसची ॲन्युअल वार्षिक कॉन्फरन्सच्या निमित्ताने आज आपण इथे भेटत आहोत आणि आज आपण इथे एक नवीन इनिशिएटिव्ह लॉन्च केलेला आहे या कॉन्फरन्सच्या निमित्ताने, रिप्रोड्यूस नावाचा. याच्यामध्ये दोन अर्थ आहेत. रिप्रोड्यूस म्हणजे नॉलेज तुमचं तुम्ही पुन्हा रिप्रोड्यूस करा, आणि सेकंडली पेशंट्सला रिप्रोड्यूस करायला म्हणजे त्यांची पुढची ऑफस्प्रिंग तयार करायला मदत करा. सो ॲक्वायर नॉलेज अँड रिप्रोड्यूस टू रिप्रोड्यूस असा याच्या मागचा मेसेज आहे. या मागचा नॉवेल इनिशिएटिव्ह मी हा म्हणेल की प्रत्येक वेळेला ॲडव्हान्स फर्टिलिटी ट्रीटमेंट्स घेणं पेशंटला शक्य नसतं किंवा फर्टिलिटी सेंटरपर्यंत पोहोचणं शक्य नसतं. सो ही इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे प्रत्येक गायनेकॉलॉजिस्टला की ॲडव्हान्स फर्टिलिटी ट्रीटमेंट ऑप्शन्स काय काय अवेलेबल आहेत. कॉम्प्लिकेटेड केसेसमध्ये देखील आपण कशाप्रकारे चांगली ट्रीटमेंट अवेलेबल करून देऊ शकतो, आणि त्यासाठी हे नॉलेज शेअरिंगसाठी प्रत्येक गायनेकॉलॉजिस्टपर्यंत पोहोचणं पर्सनली इम्पॉसिबल असतं, आणि त्यासाठी आम्ही ART कॉन्क्लेव्ह या कॉन्फरन्स ऑर्गनाईज केलेली आहे, ज्याद्वारे आपण रिप्रोड्यूस ही एक मोहीम लॉन्च करतो आहे. त्यासोबतच हे इनिशिएटिव्ह ऑनगोईंग असेल, जिथे आम्ही वर्षातनं प्रत्येक महिन्याला एक CME ऑर्गनाईज करू आणि एक इंटरनेटवरती एक वेब बेस्ड आपण प्लॅटफॉर्म लॉन्च केलेला आहे रिप्रोड्यूस नावाचा, ज्यामध्ये डॉक्टर्स त्यांच्या क्वेरीज, पेशंट्सबद्दलच्या इन्फॉर्मेशन्स काही आमच्यासोबत शेअर करून त्याच्यावरती आमचा अभिप्राय मागू शकतात, त्याच्यावरती आमचं इनपुट्स मागू शकतात. आणि सोशल मीडिया हँडल्स जसं की व्हॉट्सअप असेल, फेसबुक मेसेंजर असेल, इथे देखील काही ग्रुप्स फॉर्म करून आम्ही याच्याबद्दलचं नॉलेज शेअरिंग करू शकतो. सो मला असं वाटतं की डॉक्टर्सनी हा इनिशिएटिव्हची फायदा घ्यावाच, पण हा पेशंटपर्यंत फायदा पोहोचला पाहिजे, हा यामागची भावना ओयासिसची आहे.